शुभ संध्याकाळ विद्यार्थी मित्र हो। यापूर्वीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 प्रकरणाचं नाव आहे प्राथमिक आर्थिक क्रिया। तर याच्यामध्ये आपण प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि त्यामध्ये जी पहिली प्राथमिक क्रिया आहे ती म्हणजे शिकार, ही जी प्राथमिक क्रिया आहे या शिकारीबद्दल आपण चर्चा केलेली आहे। आजही आपण या प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत त्यामधील अन्य कोणकोणत्या प्राथमिक क्रिया आहेत त्याच्यामधील काही प्राथमिक क्रियांची आपण चर्चा करणार आहोत। यामध्ये वन संकलन आणि लाकूडतोड या ज्या दोन प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। तर हे ज्या प्राथमिक क्रिया आहेत या पूर्णपणे आपण वैशिष्ट्यमध्ये कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की या सगळ्या आर्थिक क्रिया प्राथमिक स्वरूपाच्या या कशावरती अवलंबून असतात, तर निसर्गावरती या आर्थिक क्रिया अवलंबून असलेल्या आपल्याला आढळतात। मग ही जी पहिली प्राथमिक क्रिया आहे जी आपण आज चर्चा करणार आहोत त्यामध्ये फळे आणि कंदमुळे गोळा करणे किंवा वन संकलन करणे। आता काल आपण पाहिलं होतं की प्राचीन कालखंडामध्ये या भूतलावरती लोकसंख्येपेक्षा या नैसर्गिक साधन संपत्तीचे किंवा जंगलांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण अधिक प्रमाणामध्ये होतं आणि त्यामुळं मानवाला उपलब्ध जी साधन संपत्ती भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होती आणि त्याच्यामुळं मानवाला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी, चरितार्थ करण्यासाठी, आपली अन्नाची गरज भागवण्यासाठी या ठिकाणी या जंगली भागामधील असणारी जी काही विविध प्रकारची उत्पादनं आहेत या उत्पादनांचाच वापर करून लोकांना काय करावं लागत होतं, आपली अन्नाची गरज ही भागवावी लागत होती। आणि मग अशी ही अन्नाची गरज भागवत असताना जंगली भागामध्ये असे जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करणे किंवा आपली अन्नाची गरज भागवणे, त्याच पद्धतीनं या जंगली भागामध्ये असणारे जे काही फळ असतील, कंदमुळ असतील, विविध प्रकारच्या झाडांचा पालापाचोळा असेल, झाडांच्या फांद्या असतील, झाडांची पानं असतील, झाडांची सहल असेल, अशा विविध प्रकारच्या घटकांचा वापर हा आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मानव हा करून घेत होता आणि आपली उपजीविका जी आहे ही आपली उपजीविका करत होता। तर हा जो दुसरा प्रमुख व्यवसाय आहे प्राथमिक व्यवसायामधला, हा पूर्णपणे जो व्यवसाय आहे हा पूर्णपणे व्यवसाय हा निसर्गावरती अवलंबून असून हा व्यवसाय मानव बहुधा हा काय कशासाठी करतो, तर आपली अन्नाची गरज भागवणे, आपला उदरनिर्वाह करणे यासाठी हा व्यवसाय केला गेलेला आपल्याला आढळतो। जसे बाकीचे जे इतर व्यवसाय, ते इतर व्यवसाय मानव आपल्या आर्थिक प्रगतीसाठी, उन्नतीसाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी करत असतो, तशा पद्धतीनं या व्यवसायामध्ये जंगली भागामध्ये असं जे फळं कंदमुळं आहेत किंवा जे जंगली पदार्थ आहेत तर त्या पदार्थांचं संकलन करून आपली अन्नाची गरज भागवणे, आपला उदरनिर्वाह करणे, आपला चरितार्थ करणे याच्यासाठीच हा मानव व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये हा करत असतो। आता दुसरं गोष्ट आपण सांगता येऊ शकेल की या व्यवसायामधून जी काही मिळणारी उत्पादन आहेत ही उत्पादनं मानव आपली गरज भागवणे या हेतून त्या वस्तूंचं जे संकलन आहे हे संकलन करत असतो। पूर्वीच्या काळी लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वनामध्ये होती, बौद्धिक विकास नव्हता, शेतीचा विकास नव्हता किंवा अन्य उद्योगधंदे विकास झाले नव्हते, त्यामुळे जंगली भागामध्ये राहत असल्यामुळे मानव काय करत होता, या व्यवसायामध्ये गुंतला होता। त्यामुळे त्या कालखंडामध्ये या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण भरपूर होतं, परंतु काळाच्या ओघामध्ये शेतीचा विकास झाला किंवा अन्य व्यवसाय जे आहेत ते व्यवसाय विकसित झाले आणि त्यामुळं या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या लोकांचं जे प्रमाण ते प्रमाण हळूहळू दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आपल्याला आढळतं। जरी असं असलं तरी अलीकडच्या भागामध्ये काही प्रदेशामध्ये वन्य भागामध्ये या ठिकाणी या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांची संख्या ही मात्र जास्तच असलेली आपल्याला आढळते। मग आता या व्यवसायातून कोणकोणती उत्पादित केली जातात किंवा गोळा केली जातात, तर याच्यामध्ये विविध प्रकारची फळं आहेत,
कंदमूळ आहेत, त्याचबरोबर झाडाची पानं आहेत, फळं आहेत, औषधी वनस्पती आहे, डिंक आहे, लाक आहे, मध आहे, मेण आहे, अशी जी काही विविध अनेक प्रकारची जी काही उत्पादन आहेत, ही उत्पादन या जंगली भागातील असणाऱ्या जंगलातून किंवा वनांच्या मधून ही गोळा करून त्यापासून आपली उपजीविका ही भागवलेली आपल्याला आढळते. आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी गुंतलेली लोकसंख्या कोण आहे, तर आदिवासी लोकसंख्या आहे, जी जंगली भागामध्ये वास्तव्य करून असणारी जी लोकसंख्या आहे हीच याच्यामध्ये आपल्याला अधिक प्रमाणामध्ये असते आपण आढळते. इथे तुम्हाला चित्र दाखवले बघा, आता या चित्रामध्ये आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी जंगली भागातून जी काही मधाची मोहळ असतात, तर त्या मधाच्या मोहळापासून काय केला जातो, मधाचं जे संकलन आहे ते संकलन करून काय केलं जातं, ते विकलं जातं ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यांच्या मध्ये. हे लोक काय करतात, जंगली भागातील मधाचं संकलन करतात आणि आसपासच्या परिसरामध्ये स्थानिक बाजारपेठेमध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी याच्यावरती प्रक्रिया करून चांगल्या प्रकारच्या मधाची निर्मिती करून या ठिकाणी हा मध हा बाजारपेठेमध्ये आणला जातो. त्याचबरोबर विविध प्रकारचे जे रंग आहेत हे रंग तयार केले जातात. त्यानंतर चिंगम जो आहे तो चिंगम या ठिकाणी जंगली झाडातील असल्या चीक असल्या झाडापासून तयार करतो. कशा कोणतं झाड तुम्हाला सांगतो मी. त्यानंतर या ठिकाणी खैरापासून कात, आपण जे पान खातो त्या पानामध्ये आपले जे तोंड लाल होण्यासाठी जे कात वापरतात, तर त्याचंही संकलन जंगली भागातूनच होतं. त्यानंतर विविध प्रकारचे दोरखंड जे आहेत, हे दोरखंड बनवण्यासाठी झाडांचे जे साल आहे याचा वापर, वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षाचा वापर केला जातो. कायपात असेल याचा वापर करून हे दोरखंड निर्माण केले जातात. त्यानंतर केरसुनी आहे, या ठिकाणी लाखेपासून ज्या लाखेच्या बांगड्या आहेत त्या बांगड्या तयार केल्या जातात. बिब्बे अशा पद्धतीनं या जंगली भागातील असणाऱ्या विविध प्रकारच्या झाडांचा वापर, झाडांच्या विविध प्रकारच्या अवशेषांचा वापर करून या ठिकाणी विविध प्रकारची जी उत्पादन आहेत ही उत्पादन घेतलेली आपल्याला आढळतात. मग याच्यामध्ये सांगितलेलं बघा, खैराच्या झाडापासून जो काय कात आहे, आता वनामध्ये फळे फुले मध मेण डिंक लाक राळ यासारखे अनेक प्रकारचे जे पदार्थ आहेत हे फक्त तुम्हाला ठराविक दिले, तर याच्यापेक्षा अनेक बाकीचे पदार्थ हे आपल्याला जंगली भागामध्ये आढळतात. आणि या असणाऱ्या जंगली भागातील वृक्षांच्या या अवशेषांचं जे संकलन आहे हे संकलन करण्यामध्ये बरेचसे लोक काय असतात, हे गुंतलेले आपल्याला आढळतात. मग याच्यामध्ये जंगली भागामध्ये आढळणारे जे खैराचं झाड आहे इथले बघा, खैरापासून का, आता खैराची जी साल आहे या सालीचा वापर करून किंवा सालीपासून या ठिकाणी काताची जी निर्मिती आहे, जे आपण विड्याच्या पानामध्ये खातो ज्याच्यामुळे आपलं जे तोंड आहे जीभ आहे हे लाल होते, तर या खैराच्या झाडाच्या सालीचा वापर हा कात निर्माण करण्यासाठी केला जातो. आणि अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा भागामध्ये शहरी भागामध्ये पानपट्ट्यांच्या वरती आपल्याला या ठिकाणी पानामध्ये हा कात घातलेला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे हा एक प्राथमिक व्यवसायातून मिळणारा हा पदार्थ आहे. त्याच पद्धतीनं झैपोटा या नावाचं एक जंगली भागामध्ये झाड आढळत, आणि या झैपोटा झाडाचा जो चीक आहे हा चीक संकलित करून त्याच्यावरती प्रक्रिया करून त्यापासून जो च्युईंग गम आहे तो दाखवले बघा चित्रामध्ये. ते चित्र तुम्हाला दिसतंय का, जरा मोठं करतो तुमच्या लक्षात येईल बघा, लहान मुलाच्या तोंडामध्ये चिंगम आहे बघा. तर हा जो च्युईंग गम आहे या च्युईंग गमचा वापर निर्माण करण्यासाठी या झैपोटा नावाच्या झाडाचा वापर हा केला जातो. त्याच पद्धतीनं जे सिंकोना नावाचं जे वृक्ष आहे, या सिंकोना नावाच्या वृक्षाचा वापर क्विनाइन हे औषध निर्माण करण्यासाठी केला जातो. आणि जे औषध हे मलेरियावरती अतिशय गुणकारी म्हणून या ठिकाणी वापरलं जातं, तर अशा प्रकारच्या मलेरियावरील औषध क्विनाइन नावाचं औषध निर्माण करण्यासाठी या ठिकाणी या सिंकोना जो सिंकोनाचं जे वृक्ष आहे या वृक्षाचा वापर हा केला जातो. याच्याशिवाय या ठिकाणी जंगली भागामध्ये आढळणारे चेस्टनट आहे, हेमलॉक आहे, सिडार आहे, त्याच पद्धतीनं बाबूळ आहे, बेहडा आहे, आवळा आहे, बाबूळ आहे, हिरडा आहे, अशा प्रकारचे जे विविध प्रकारचे औषधी वृक्ष आहेत या औषधी वृक्षांच्या पानांचा फुलांचा त्याच्या मुळांचा सालीचा जो काही वापर आहे हा वापर औषधी आयुर्वेदिक जे औषध आहे या आयुर्वेदिक औषध निर्माण करण्यासाठी हा केलेला आपणाला आढळतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र या वन संकलनाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आयुर्वेदिक जी काही औषधं आहेत ही आयुर्वेदिक औषधं ही निर्माण केली जातात. तुम्ही आज जर पाहिलं तर आपली जी काही ॲलोपॅथी औषधं आहेत
या ॲलोपॅथी औषधांच्या किमतीच्या तुलनेमध्ये या आयुर्वेदिक औषधांच्या ज्या काही किमती आहेत या किमती या जास्त असलेल्या आढळतात. कारण दिवसेंदिवस जंगलांचं प्रमाण कमी झालेलं आहे, या व्यवसायामध्ये वन संकलन करणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यामुळे मिळणारा उत्पन्नाचा वाटा हा कमी मिळतो आणि दिवसेंदिवस वापर मात्र जास्त वाढलेला असल्यामुळं या आयुर्वेदिक औषधांचा वापर ज्या किमती आहेत या किमती या ॲलोपॅथिक औषधापेक्षा या अधिक असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या जंगली भागामध्ये विविध प्रकारच्या या वन घटकांचं जे काही संकलन आहे हे संकलन करून त्याची स्थानिक बाजारपेठेमध्ये विक्री करून किंवा काही प्रमाणात त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्या वन औषधी निर्माण करून त्या ठिकाणी त्याची विक्री ही स्थानिक बाजारपेठेमध्ये केलेली आपल्याला आढळते. तर अशा रीतीने या ठिकाणी या विविध प्रकारच्या वृक्षांचा वापर हा केला जातो. आता जे मी सांगितलं की हेमलॉक जो वृक्ष आहे याचा वापर टॅनिन हा पदार्थ निर्माण करण्यासाठी केला जातो आणि त्या टॅनिनचा जो वापर आहे हा वापर रंग निर्माण करण्यासाठी. तिथले बघा या ठिकाणी दिसते बघा हे जे चित्र हे दुसरं जे चित्र आहे याच्यामध्ये या टॅनिनचा वापर करून विविध प्रकारचे जे काही रंग आहेत हे रंग निर्माण करून त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी याचा वापर हा केला जातो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी विविध प्रकारच्या वृक्षांचा वापर किरसुण्या निर्माण करणे असेल, दोरखंड निर्माण करणे असेल, त्यानंतर जंगली भागामध्ये जी लाख आढळते त्या लाखेचा उपयोग लाखेचे जे चुडे असतात किंवा बांगड्या असतात या बांगड्या निर्माण करण्यासाठी केला जातो. तर अशा रीतीनं या ठिकाणी या विविध प्रकारच्या वृक्षांच्या मध्ये जंगली भागांच्या मध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे वन संकलन आहे हे वन संकलन हे केलं जातं. त्याच पद्धतीनं आता या पृथ्वीतरावरती आपण जर पाहिलं तर जे प्रमुख तीन कटिबंध आहेत उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि शीत कटिबंध, तर त्यापैकी जो उष्ण कटिबंध आहे की जो विषुववृत्ताच्या जवळपास आहे तर या विषुववृत्तीय भागामध्ये जगात सर्वात जास्त प्रमाणामध्ये वनांचं प्रमाण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे 0° अक्षवृत्ताच्या दोन्ही गोलार्धामध्ये 10° उत्तर आणि 10° दक्षिण या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान काय होतं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जंगलांचं प्रमाण आढळतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी या वनसंपत्ती असल्यामुळं या ठिकाणी जे वनसंकलन आहे हे वनसंकलन केलं जाऊ शकतं. मात्र त्या ठिकाणच्या काही कारणास्तव या ठिकाणी व्यापारी तत्वावरती जे काय वनसंकलन आहे हे वनसंकलन मात्र या ठिकाणी झालेलं आपण आढळत नाही. ध्रुवीय भागामध्ये जी असणारी सूचीपर्णी वृक्ष आहेत किंवा मध्य कटिबंधामध्ये असणारी समशीतोष्ण कटिबंधामध्ये असणारी जी काही पांझरी वृक्ष आहेत किंवा जंगलं आहेत या दोन विभागांच्या जंगलांच्या मध्ये विविध प्रकारच्या जंगलांची तोड करून त्यापासून व्यापारी तत्वावरती वस्तूंची निर्मिती करता येते, वनसंकलन करता येतं. मात्र या विषुववृत्तीय भागामध्ये यामध्ये उत्तर व दक्षिण अमेरिकेचा काही भाग आहे, आफ्रिका खंडाचा भाग आहे, त्याच पद्धतीने आशिया खंडातील भारत आहे, भारताचा काही भाग आहे. तर या भागामध्ये मात्र काय होतं या विषुववृत्तीय भागामुळे या ठिकाणी वनांची जी काही संकलन आहेत ही संकलन मात्र करता येत नाहीत. मग ती का होत नाहीत, वनसंकलन तिथं का करता येत नाही, तर त्याची काही ठराविक कारण दिलेली आहेत. पहिलं कारण आहे त्याचं की या ठिकाणी जे आढळणारे वृक्ष आहेत हे वृक्ष कसे आहेत घनदाट स्वरूपाचे आहेत आणि हे वृक्ष जंगल कसे आहेत सदाहरित आहेत. या ठिकाणची कारण या ठिकाणी 12 महिने पाऊस पडतो, वर्षभर 365 दिवस या ठिकाणी पाऊस पडतो आणि तो अरुण स्वरूपाचा पाऊस पडतो, भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडतो. त्यामुळे जंगलांच्या वाढीसाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची समस्या नाही किंवा कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. त्यामुळे या ठिकाणचे जे वृक्ष आहेत ते वृक्ष कमीत कमी 20 ते 30 मीटर पेक्षा अधिक उंचीचे वृक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी घनदाट एकाला एक लागून अशा प्रकारचे वृक्ष हे आढळतात आणि त्याबरोबरच या वृक्षांच्या आधारानं अनेक जातीच्या वेली या जंगलामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि हे वृक्ष कसे आहेत सदाहरित आहे. या ठिकाणी वृक्षांच्या अनेक जाती आहेत, वृक्षांच्या असंख्य जाती आहेत आणि प्रत्येक वृक्षांच्या जातींचा जो असणारा फुले येण्याचा, फळं येण्याचा, पानगळ होण्याचा, भर येण्याचा जो काही कालखंड आहे तो प्रत्येक वृक्षांचा वेगवेगळा असल्यामुळं ही जंगलं आपल्याला कधीच पानगळ झाली आढळत नाहीत, वर्षभर ते आपल्याला हिरवीगार ही आपल्याला जाणवतात. तर अशा पद्धतीनं या विषुववृत्तीय जंगलांच्या मध्ये या ठिकाणी आपल्याला या घनदाट जंगलामुळं सदरी जंगलांच्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला आणि रोगट हवामान असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी वृक्षांची तोड करता येत नाही किंवा त्यापासून जी काही मिळणारी उत्पादनं आहेत त्याचा पाला असेल, लाख असेल, डिंक असेल, मध असेल याचे काही वनसंकलन आहेत, ही वनसंकलन आपल्याला या भागामध्ये करता येऊ शकत नाहीत. दुसरं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्र तो म्हणजे दमट आणि रोगट हवामान.
आता या विषुवतीय भागामधलं जे असणारं हवामान आहे हे हवामान मानवी आरोग्याला अतिशय विघातक स्वरूपाचं आहे. आलं लक्षात? कारण या ठिकाणी 12 महिने वर्षभर पाऊस पडतो आणि वर्षभर पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणची जमीन सतत पाण्यानं आच्छादलेली असते आणि मग अशा या दमट हवामानामध्ये अनेक प्रकारचे जे काही कीटक आहेत, हिंस्र स्वापद आहेत, ते आपल्या जंगलामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळं या ठिकाणी मानवी आरोग्याला अशा प्रकारचं जे रोगट हवामान आहे हे रोगट हवामानासमोर त्या ठिकाणी जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या फारशा प्रमाणामध्ये एकवटलेली आढळत नाही आणि लोकसंख्या नाही त्यामुळे या जंगलामधील असलेल्या वनांच्या घटकांचं जे संकलन आहे हे संकलन मात्र या ठिकाणी होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने विस्तृत भागामध्ये जे असणारं हवामान आहे हवामान मानवी आरोग्याला विघातक स्वरूपाचं असल्यामुळे तिथं लोकसंख्या फारशी आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा एकवटली जात नाही. त्यानंतर आपल्याला तिसरी गोष्ट सांगता येऊ शकेल, सरपटणारे हिंस्र प्राणी. आता वर्षभर पाऊस पडतोय, वर्षभर त्या ठिकाणची जमीन ही पाण्यानं आच्छादलेली आहे, सगळे जंगल भाग आहे आणि मग अशा या जंगली भागामध्ये जे काही साप असेल, विंचू असेल किंवा जे सरपटणारे अनेक प्रकारचे जे हिंस्र स्वापद आहेत ते हिंस्र स्वापद काय होतात या पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जंगलामध्ये पाहायला मिळतात आणि याच्यामुळं मानवाला धोका असल्यामुळं या हिंस्र स्वापदाच्या भीतीमुळं या भागामध्ये लोक फारशा प्रमाणामध्ये या जंगलातील वन संकलन जे आहे हे वनसंकलन करू शकत नाही आणि त्या ठिकाणी वास्तव्य सुद्धा करू शकत असले आपल्याला आढळत नाही. त्यानंतर आपण चौथं विषय सांगता येऊ शकेल, विषारी कीटक. डास असेल, स्तेस्ते मासी असेल, असे जे काही अनेक प्रकारचे जे काही कीटक आहेत विषारी कीटक की जो चावल्यानंतर त्या ठिकाणी विविध प्रकारचे आजार होतात, मग ते मलेरिया असेल, डेंग्यू असेल, असे जे काही आजार आहेत हे आजार होऊ शकतात. अशा प्रकारचे जे काही कीटक आहेत हे कीटक या ठिकाणी या जंगलामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहेत आणि त्याच्यामुळं कारण का तर ते रोगट हवामान आहे आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी लोक फारशा प्रमाणामध्ये वास्तव्य करू शकत नाही. पाचवं गोष्ट सांगता येऊ शकेल, विरळ लोकसंख्या. या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमुळं कुठल्या तर घनदाट जंगल आहे, दमट हवामान आहे, सरपटणारे प्राणी आहेत, विषारी कीटक आहेत, हे सगळे प्रतिकूल जे काही त्या ठिकाणची प्राकृतिक रचना आहे किंवा जे हवामान आहे, प्राप्त पर्यावरण आहे, हे प्राप्त पर्यावरण मानवी आरोग्याला, मानवी विकासाला हे अनुकूल नसल्यामुळं या ठिकाणी लोकसंख्या एकवटी जाऊ शकत नाही, तर लोकांच्या अन्नाच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत. त्याशिवाय मानवी आरोग्याला अतिशय रोगट अशा प्रकारचं हवामान उपलब्ध आहे आणि त्यामुळे इथं माणसं फारशा प्रमाणामध्ये एकवटली जाऊ शकत नाहीत, लक्षात घ्या. त्यानंतर आपला सहावं गोष्ट सांगू शकता येईल की वाहतुकीची समस्या. आता या ठिकाणी घनदाट जंगल आहे, लोकसंख्या कमी आहे, सतत 12 महिने या ठिकाणची जमीन पाण्यानं आच्छादलेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे काही रस्ते मार्ग आहेत, लोह मार्ग आहेत, या मार्गांचं जे प्रमाण आहे हे प्रमाण अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे. समजा झाडांची तोड केली तर ती तोडलेल्या झाडांचं लाकूड वाहून यासाठी या ठिकाणी वाहतुकीचे मार्ग हे असणं गरजेचं आहे, परंतु घनदाट जंगलाच्यामुळं पाण्याचा भाग असल्यामुळं या ठिकाणी रस्ते मार्ग नसल्यामुळं, लोहमार्ग नसल्यामुळं या ठिकाणी मात्र जंगलांची तोड करता येऊ शकत नाही. आणि शिवाय कसं आहे तर या जंगलामध्ये जे असलेलं लाकूड आहे हे लाकूड सुद्धा कसं आहे प्रचंड टणक आहे, कठीण आहे आणि कठीण असल्यामुळे या ठिकाणी त्या लाकडाची तोड आपल्याला करता येत नाही, कारण आदिवासी भाग असल्यामुळं या आदिवासी भागामध्ये या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा जो वापर आहे हा वापर होत नाही आणि म्हणजे काय पारंपरिक हत्यार आहेत, कुऱ्हाड असेल किंवा काय अन्य काही लाकूड तोडीचे जे काही हत्यार असतील तर त्याच्या माध्यमातून या कठीण लाकडाची तोड करता येत नाही आणि तोडलेलं लाकूड हे वाहतूक मार्गाअभावी वाहून नेता येऊ शकत नाही, त्यामुळं याही ठिकाणी हे वाहतुकी समस्या असल्यामुळं या वनांची संकलन किंवा जंगलाचा वापर हा करून घेता येऊ शकत नाही. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी वाहतूक समस्या ही सुद्धा आहे. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे एकाच जातीचे व टणक वृक्ष. मग तुम्हाला सांगितलंच मी की या जंगलामध्ये एकाच जातीचे अनेक वृक्ष आहेत आणि ते वृक्ष कसे टणक आहेत आणि त्या टणक वृक्षामुळे त्यांची लाकूड तोड करता येऊ शकत नाही. तर अशा पद्धतीनं ही वनसंकलन जे आहे किंवा फळे आणि कंदमुळे गोळा करणं जे आहे या सगळ्या गोष्टी या विश्वतीय जंगलांच्या मध्ये या अत्यंत कमी प्रमाणामध्ये होतात, मात्र त्याच्या तुलनेमध्ये जे काही समशीतोष्ण कटिबंधीय अरण्य आहे, जंगल आहेत आणि जे ध्रुवीय अरण्य आहेत त्याला आपण सूचिपर्णी वने म्हणतो, तर या सूचिपर्णी वनांच्या मध्ये मात्र या लाकडांची तोड करून त्या ठिकाणी त्याचा वापर हा मानवी आरोग्यामध्ये, मानवी विकासामध्ये करून घेतला जातो. म्हणजे त्याची जी तोड आहे किंवा ही जी वनसंकलन आहेत ही व्यापारी तत्वावरती केली जातात. जसं आपण विश्वतीय भागा याच्यामधील जे ध्रुवीय भागामध्ये असायची काही वन आहेत, सूचिपर्णी वृक्ष जे आहेत या सूचिपर्णी वृक्षांचं लाकूड तोड करून आपण त्यापासून
विविध प्रकारचा जो काय कागद आहे तो कागद असेल, लाकडी खोके असतील, आकपेटीचे काडे असतील, असे किंवा खेळणी असतील, असे विविध प्रकारची उत्पादन आपण घेऊ शकतो. त्याच पद्धतीनं या समशीतोष्ण कटिबंधामध्ये आणणार जो साग आहे त्या सागाचा वापर आपण कशासाठी करतो, तर फर्निचर निर्माण करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. अशा पद्धतीनं बाकीच्या याच्यामध्ये विविध प्रकारची वनसंकलनं ही केली जाऊ शकतात. त्याचा वापर व्यापारी तत्वावरती त्या लाकडाचा वापर जंगलाचा वापर करून घेतला जाऊ शकतो. मात्र विश्वत्य भागातील या जंगलांचे प्रमाण अधिक असून सुद्धा या प्रतिकूल परिस्थितीमुळे मात्र या ठिकाणी या जंगलांचा वापर हा मानवाच्या आर्थिक विकासामध्ये हा होऊ शकत नाही विद्यार्थी मित्र. तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक मुद्दा हा सांगता येऊ शकेल. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे लाकूड तोड. दुसरा व्यवसाय बघा, तिसरा व्यवसाय आहे लाकूड तोड व्यवसाय. आता ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वनसंपत्ती आहे त्याच पद्धतीनं लोकांना वास्तव्यासाठी अनुकूल प्रकारचं पर्यावरण प्राप्त जे पर्यावरण आहे हे पर्यावरण आहे आणि त्या लाकूड तोडीपासून विविध प्रकारच्या वस्तूंची निर्माण करणारे जे उद्योगधंदे आहेत अशा भागामध्ये या व्यवसायाचा विकास हा होऊ शकतो. परंतु पूर्वीच्या काळामध्ये किंवा मध्यवयीन कालखंडामध्ये मात्र ही लाकूड तोड करून लोक आपली जी काही दैनंदिन गरज आहे मग त्यामध्ये अन्न शिजवणं असेल, पाणी गरम करणं असेल, आपली दैनंदिन गरज भागवण्यासाठी या लाकूड तोडीचा जो वापर आहे हा वापर करीत होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये विविध प्रकारच्या लाकडापासून विविध प्रकारच्या ज्या वस्तू आहेत उत्पादन आहेत ही निर्माण करता येऊ शकतात आणि त्याच्यामुळं अलीकडच्या काळामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये या लाकूड तोडीचा लाकूड तोड जी आहे ही व्यापारी तत्वावरती केली जाऊ शकते. मी आता जसं सांगितलं की जे सुशिपणी वृक्ष आहे त्या वृक्षांचं लाकूड मऊ असतं आणि या मऊ लाकडामुळं किंवा पांढरं शुभ्र असतं याचा लागदा जो आहे त्या लागदा अतिशय मऊ पडतो, बारीक पडतो आणि त्याच्यामध्ये त्याच्यापासून अतिशय उच्च दर्जाचा जो काय कागद आहे हा कागद निर्माणाचा वापर केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने विविध प्रकारच्या लाकडाचा वापर हा अनेक क्षेत्रामध्ये केला जाऊ शकत असल्यामुळं दिवसेंदिवस हे लाकूड तोडीचं जे प्रमाण आहे ते प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. मात्र त्याचा विपरीत परिणाम म्हणून जे जंगलांचं प्रमाण आहे ते मात्र काय झालंय कमी झालेलं आपल्याला आढळतं. तर या पद्धतीनं हा लाकूड तोड हा सुद्धा एक प्रकारचा तिसरा जो व्यवसाय आहे हा सुद्धा प्राथमिक श्रेणीचाच व्यवसाय, कारण हा सुद्धा व्यवसाय पूर्णपणे निसर्गावरतीच अवलंबून असलेला आपल्याला आढळतो. परंतु झालंय काय तर दिवसेंदिवस जंगलांचं प्रमाण कमी होत गेल्यामुळे निसर्गाचं सुद्धा काय झालंय असंतुलन निर्माण झालंय. लाकडाची झाडांची तोड झाल्यामुळे जंगलं कमी झाल्यामुळं पावसाचं प्रमाण वाढलं, मृदेची धूप वाढली, त्याचबरोबर सुपीक जमिनीचं प्रमाण कमी झालं, सेंद्रिय घटकांचं प्रमाण कमी झालं आणि त्याच्यामुळे जंगलांचं जे काही प्रमाण आहे हे सुद्धा दिवसेंदिवस कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीनं हा लाकूड तोड हा सुद्धा एक तिसरा आणि महत्वाचा हा प्राथमिक श्रेणीचा प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय किंवा क्रिया ही असलेली आपल्याला आढळते. तर सर्वसाधारणपणे आपण पाहिलं तर हा जो व्यवसाय लाकूड तोडीचा हा विश्ववृत्तीय जे काही जंगल आहेत ही जंगलामध्ये काही प्रमाणामध्ये केला जातो. त्याच पद्धतीनं समशीतोष्ण कटिबंधीय जो भाग आहे किंवा आपण त्याला मोसमी हवामानाचा पट्टा म्हणतो, तर या मोसमी हवामानाच्या पट्ट्यामध्ये हा व्यवसाय केला जातो. आणि त्याच पद्धतीनं जे ध्रुवीय भाग आहे शीत कटिबंध आहे या शीत कटिबंधाच्या काही प्रदेशामध्ये मग यामध्ये कॅनडाचा भाग आहे, युरेशियाचा भाग आहे, युरोपचा, नॉर्वे, स्वीडनचा भाग आहे, त्याच पद्धतीनं अंतर्गत भागामध्ये जे काही उंच प्रदेश आहेत हिमालयाचा भाग आहे तर त्या ठिकाणी सुद्धा हा व्यवसाय काय होतो केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीनं हा जो लाकूड तोडीचा व्यवसाय हा व्यवसाय आपल्याला आधी अलीकडच्या काळामध्ये व्यापारी तत्वावरती केलेला आढळतो. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर आपल्या ज्या प्रकरणाचं नाव दिलेलं आहे त्या प्रकरणाच्या नावाच्या खाली सुरुवातीलाच एक नकाशा दिलेला आहे. पहा पान नंबर आहे त्याचं 32. तर या 32 पानावरती या ठिकाणी जे प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय या व्यवसायापैकी विविध प्रकारचे व्यवसायाचा जो नकाशा आहे हा नकाशा दिलेला आहे आणि या नकाशामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या बाबी दाखवले जे प्राथमिक स्वरूपाचे व्यवसाय हे व्यवसाय दिलेले आहेत. तर याच्यामध्ये इथं सूची दिलेली आहे पहा लाकूड तोड दिसते का या ठिकाणी लाकूड तोड दिलेलं आहे आणि त्याचं हे साहित्य चिन्ह दिलेलं आहे, त्याचे खून दिलेले आहे. मग हा जो व्यवसाय तो व्यवसाय कुठे कुठे केला जातो तर हा जो दक्षिण अमेरिका आहे या दक्षिण अमेरिकेमध्ये विषुवृत्ताच्या जवळपास इथं बघा या ठिकाणी एक चित्र दिसतंय, या ठिकाणी चित्र दिसते म्हणजे आणि या दक्षिण भागामध्ये दिसतंय. तर या ठिकाणी या विषुवृत्तीय भागाच्या आसपासच्या परिसरामध्ये
या ठिकाणी लाकूड तोडीचा विकास हा झालेला आहे. त्याच पद्धतीनं उत्तर भागामध्ये हा जो ध्रुवीय भाग आहे, हा जो पांढरा दिसतो ना, हा सगळा कॅनडाचा भाग, तर या ठिकाणी या व्यवसायाचं प्रमाण हे या उत्तर भागामध्ये शीत कटिबंधामध्ये हे जास्त प्रमाणामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच पद्धतीनं हा जो युरोप खंड आहे, या युरोप खंडामध्ये सुद्धा या ठिकाणी दिसते काय, हा जो युरोप खंडाचा भाग आहे, समशीतोष्ण आणि शीत कटिबंधाचा जो भाग आहे, या भागामध्ये इथं लाकूड तोडीचं जे प्रमाण आहे हे प्रमाण जास्त आहे. आणि हा जो रशिया आहे, हा रशियाचा जो ध्रुवा लगतचा भाग आहे, या ध्रुवा लगतच्या भागामध्ये या ठिकाणी हा जो दिसतोय चित्र आहे सगळी, याही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाकूड तोड होते. तर अंतर्गत भागामध्ये मी जसं म्हटलं की जिथं उंच पर्वतीय प्रदेश आहेत, तर या उंच पर्वतीय प्रदेशामध्ये हिमालयाच्या भागामध्ये, हिमालयाच्या पायथ्या लगतच्या भागामध्ये दिसते का, या हिमालयाचा जो पायथा आहे, या पायथ्या लगतच्या भागामध्ये आणि इकडे या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या लाकडाची जी तोड आहे ही तोड झालेली आपल्याला आढळते. त्याच पद्धतीने विषुवतीय भागामध्ये ही जी पूर्व आशियाई राष्ट्र आहेत, या ठिकाणी इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे, थायलंड आहे, ही जी काही राष्ट्र आहेत, या ठिकाणी या व्यवसायाचं वितरण झालेलं आहे. तर दक्षिण भागामध्ये ऑस्ट्रेलियाचा जो पूर्व भाग आहे, हा पूर्व भाग आणि हा न्यूझीलंड, तर या ठिकाणी काय, हा लाकूड तोडीचा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय केलेला आढळतो. ही जी लाल रेषा आहे ती विषुववृत्ताचा भाग. मग मी तुम्हाला म्हटलं की विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला 0° ते 10° उत्तर आणि 10° दक्षिण या भागामध्ये आपल्याला विषुववृत्तीय अरण्य आढळतात. तर या ठिकाणी 0° आहे, इथं 3.5° दक्षिण अक्षवृत्त किंवा मकरवृत्त असं म्हणतात, आणि उत्तर भागामध्ये या ठिकाणी हे 23° कर्कवृत्त दिलेलं आहे. तर याच्या दरम्यानच्या भागामध्ये या ठिकाणी आपल्याला या वनांचं जे प्रमाण आहे हे प्रमाण अधिक आढळतं, आणि त्याच पद्धतीनं या ध्रुवीय भागामध्ये सुद्धा वनांचं प्रमाण आपल्याला अधिक आढळतं. या विषुववृत्तीय भागामध्ये आढळणारी जी वन आहेत ही सगळी कशी आहेत, टणक वृक्षाची आहेत. तर ध्रुवीय भागामध्ये आढळणारी जी वन आहेत ही वन सगळी कशी आहेत, मऊ स्वरूपाची आहेत. या मऊ स्वरूपाच्या या वनांच्या मध्ये असलेल्या वृक्षापासून मग सांगितल्या पद्धतीनं या ठिकाणी लाकडाची खोकी असतील, खेळणी असतील, आगपेट्याचे आवरण असतील किंवा आगपेटे असतील, अशी जी काही विविध प्रकारची उत्पादन आहेत ही उत्पादन निर्माण केली जाणार आढळतात. शिवाय या ठिकाणी या लाकडाचा वापर लगदा तयार करून जे कागद निर्मिती आहे या कागद निर्मितीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आपल्याला आढळतो. तर अशा पद्धतीने आपल्याला या नकाशाच्या आधारे थोडक्यामध्ये जी लाकूड तोड आहे ही लाकूड तोड कुठे कुठे केली जाते, उत्तर अमेरिकेत असणारा कॅनडाचा भाग, दक्षिण अमेरिकेमध्ये असणारा हा विश्वाचा लगतचा भाग, त्याच पद्धतीनं आफ्रिका खंडामध्ये असणारा हा या ठिकाणी अगदी छोटासा भाग दिसतोय बघा. आफ्रिका खंडामध्ये इथं विश्वताच्या जवळपास दोन्ही बाजूला 10° उत्तर 10° दक्षिणच्या जवळपास जो काही भाग आहे, या ठिकाणी नायजेरिया वगैरे जे आहेत ना, केनिया, नायजेरिया, टांझानिया, तर या ठिकाणी आपल्याला हा लाकूड तोडीचा व्यवसाय केलेला आपल्याला आढळतो. आणि इथं मात्र उत्तर भागामध्ये मध्य समशीतोष्ण कटिबंधामध्ये उत्तर आफ्रिकेत सहारा बेटाचा जो पश्चिमेकडचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला ही वन आढळतात आणि त्या ठिकाणी लाकूड तोड केलेली आपल्याला आढळते. तर अशा पद्धतीनं या जगाच्या नकाशावरती वेगवेगळ्या खंडामध्ये वेगवेगळ्या प्रमाणामध्ये या लाकूड तोडीचा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय केलेला आढळतो. आता याचं जी विभागणी आहे ती विभागणी 3 भागामध्ये केली आपल्याला, जसं आपण पाहिलं की विषुववृत्तीय वने, जे चार तुम्हाला लिहिलेलं आहे बघा. आता जे वनांचे प्रकार आहेत, विषुववृत्तीय सदा हरित वने. आता विषुववृत्तीय सदाहरित मग आपण पाहिलं त्याची माहिती की जी वन 12 महिने हिरवी गार असतात त्याला आपण विषुववृत्तीय वने म्हणतो. विषुववृत्ताच्या दोन्ही गोलार्धामध्ये उत्तरेकडे 10° दक्षिणेकडे 10° या दोन अक्षवृत्तांदरम्यान जी वने आढळतात त्याला आपण विषुववृत्तीय वने म्हणतो. आणि ही कशी असतात, सदा हरित असलेली आपल्याला आढळतात. लक्षात आलं विद्यार्थी मित्रो, तर ही जी विषुववृत्तीय सदाहरित वन आहेत ती कुठे कुठे आढळतात, तर दक्षिण अमेरिकेमध्ये असणारं अमेझॉन नदीचं खोरं, आफ्रिका खंडामध्ये असणारं कांगो नदीचं खोरं आणि आफ्रिका खंडाचा पश्चिम किनारा. मग सांगितल्याबद्दल दाखवू आणखी परत एकदा, आणखी एकदा दाखवतो ती आकृती तुम्हाला मी लक्षात येईल. आता ही जी वन आहे ही वन कुठे आढळतात, तर हा जो दिसतोय ना भाग हा दक्षिण अमेरिकेमध्ये असणारा हा जो अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग आहे, हा अमेझॉनचा भाग आहे सगळा. या अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये या ठिकाणीवरून अमेझॉन नदी वाहते आणि इकडे पूर्वेकडे वाहत जाऊन या ठिकाणच्या दक्षिण अटलांटिक महासागरात जाऊन ती मिळते. तर या पद्धतीनं हे अमेझॉन नदीचं जे खोरं आहे या खोऱ्यामध्ये आपणाला ही विषुववृत्तीय वन आढळतात. त्याच पद्धतीनं हा जो आफ्रिका खंडाचा भाग आहे, या आफ्रिका खंडामध्ये असणारी जी कांगो नदी आहे, या कांगो नदी खोऱ्यामध्ये आपल्याला ही वन पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी
या प्रदेशामध्ये आपल्याला ही विषुववृत्तीय वन पाहायला मिळतात. त्याच पद्धतीनं या ठिकाणी याची जी वैशिष्ट्य आहेत ही वर्ण कशा आहेत, घनदाट स्वरूपाची आहेत. या ठिकाणची जी वृक्ष आहेत कशा आहेत, अतिशय जवळजवळ आहेत. वृक्षांची उंची जास्त आहे, वृक्षांच्या जाती अनेक आहेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी जे वृक्ष आहेत त्या ठिकाणी कसे आहेत, त्याचं लाकूड अतिशय टणक आहे, कठीण आहे, तो प्रदेश दुर्गम आहे आणि त्या ठिकाणचं हवामान हे रोबट आहे, आपण मागाशी पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने विश्वोत्तेवनामध्ये आपल्याला ही विविध प्रकारची वैशिष्ट्य सांगता येऊ शकतील. आणि त्या ठिकाणी लाकूड तोड व्यवसायाची जी वैशिष्ट्य आहेत ती कोणकोणती आहेत, तर या वनामध्ये जाणं अवघड असल्यामुळं, त्या ठिकाणी वाहतुकीचे विकास झाले असल्यामुळं, त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी लाकूड तोडण्यासाठी या ठिकाणी पारंपरिक पद्धतीची हत्यारं वापरली जात असल्यामुळं आणि या ठिकाणी अनेक जातीचे वृक्ष, हिंस्र स्वापद आणि कठीण लाकूड या सर्व प्रकारच्या प्रतिकूल घटकांच्यामुळं या विभागामध्ये वनांचं प्रमाण अधिक असून सुद्धा, बघा, वनांचं प्रमाण अधिक असून सुद्धा या ठिकाणी मात्र जी लाकूड तोड आहे ही लाकूड तोड होऊ शकत नाही. लक्षात आलं? काही काळामध्ये जो उन्हाळा आहे या उन्हाळ्यामध्येच फक्त काही प्रमाणामध्ये काय करतात, जी लोक लाकडाची तोड करतात आणि मान्सून कालखंडामध्ये पाऊस जास्त पडल्यावेळेला पडतो त्यावेळेला त्या लाकडांची जी वाहतूक आहे ती वाहतूक कशाच्या माध्यमातून करतात, तर पाण्याच्या प्रवाहाचा वापर करून त्या ठिकाणी ही या लाकडाची वणक्यांची वाहतूक करत असतात. लाकडं तोडायची, कारण वृक्ष कशात उंच आहे, मग त्या उंच वृक्षांची लाकडांची तोड करायची, त्याचे छोटे छोटे ओंडके पाडायचे आणि मग हे ओंडके जे आहेत लाकडाचे हे ओंडके पाण्याच्या प्रवाहात टाकायचे आणि मग वरून ते खाली वाहत आले की मग त्या ठिकाणी काय करायचं, त्याचं संकलन करायचे, ते धरून ठेवायचे. तर अशा पद्धतीने वाहतूक मार्गाच्या अभावी या लाकडाची वाहतूक करण्यासाठी या पाण्याच्या प्रवाहाचा वापर हा या विश्वोत्तीय जंगलांच्या मध्ये केलेला आपणाला आढळतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रो या विश्वोत्तीय साधारण जे वन आहेत या साधारित वनांचं वितरण, त्यांची वैशिष्ट्ये आणि त्या ठिकाणी असं जी होणारी लाकूड तोड आहे ही लाकूड तोड मात्र होत नाही भौगोलिकामध्ये आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. विश्वोत्तीय वनामध्ये वनांची संख्या जास्त, वृक्षांची संख्या अधिक असूनही व्यापारी तत्वावरती लाकूड तोड मात्र होत नाही. का होत नाही, तर त्यासाठी ही जी सगळी कारणं तुम्हाला दिली आहेत ही दिसत नाही कारण वैशिष्ट्ये, ही सगळी वैशिष्ट्ये त्याला काय कारणीभूत आहे. त्या ठिकाणी घनदाट झाड असतं, त्या ठिकाणी जाणं अवघड आहे झाड लाकूड तोड करायला, वाहतुकीचे कुठल्या साधनं नाहीत. त्याच पद्धतीने लाकूड तोडण्यासाठी पारंपरिक प्रकारचे जे कुऱ्हाड असेल, कोयता असेल, अशा प्रकारची साधी साधनं वापरतात आणि अशा साधनांच्या माध्यमातून या टणक प्रकारच्या लाकडाची तोड करणं हे शक्य होत नाही. शिवाय अनेक जातीचे वृक्ष आहेत जंगलामध्ये, स्वापद आहेत, हिंस स्वापद आहेत, जंगली प्राणी आहेत, विविध प्रकारचे विषारी कीटक आहेत आणि अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमुळं या ठिकाणच्या वृक्षांची लाकूड तोड मात्र ही करता येऊ शकत नाही. लक्षात आला मुद्दा? पुढचा मुद्दा आहे उष्ण कटिबंधीय मान्सून व पानझडी वने. आता ही जी वन आहेत पानझडी प्रकारची ही आपल्याकडचा भाग, याच्यामध्ये बघा ते दिले बघा कुठं कुठे आढळतात हे प्रदेश ही वन, तर भारतामध्ये आढळतात, श्रीलंकेमध्ये आढळतात, पाकिस्तानमध्ये आढळतात, बांगलादेश आहे, म्यानमार आहे, थायलंड आहे, चीन आहे, म्हणजे जो भाग मान्सून प्रदेश आहे जिथं हंगामी प्रकारचे ऋतू आढळतात, उन्हाळा, उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा, असं जिथं मान्सून स्वरूपाचं हंगामी स्वरूपाचं ऋतूनुसार जिथं हवामान आढळतं अशा भागामध्ये ही पानझडी वने आढळतात. आता पानझडी वनांचं वैशिष्ट्य काय हो, तर ही वन काय होतात, एका ठराविक मौसमामध्ये झाडांची पानगळ करतात. कधी करतात, तर उन्हाळ्यामध्ये, जसा उन्हाळा जवळ येऊ लागेल त्या पद्धतीनं जमिनीतील पाण्याचं प्रमाण कमी होतं, खोडाच्या मध्ये असणारा जो काय अनरस आहे तो अनरस उष्णतेमुळे काय होतो, कमी होत जातो आणि मग या खोडामधील असणारा अनरस असा साठवून ठेवून त्याचा वापर, पुनर्वापर हा नवीन पालवी फुटण्यासाठी करता यावा, यासाठी आपल्याकडचे जे वृक्ष आहेत ते वृक्ष काय होतात, साधारणपणे चैत्र महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये, मार्च महिन्यानंतर काय करतात, झाडांची पानगळ करायला सुरुवात करतात आणि मग पुन्हा पावसाळा जवळ आला की मग त्या ठिकाणी चैत्र महिन्यामध्ये पालवी फुटते आणि मग त्या पावसाच्या वरती वातावरणामध्ये आर्द्रता निर्माण झाली की मग त्या ठिकाणी त्या वृक्षांची पानं पुन्हा हिरवीगार होतात आणि वेगानं त्यांची वाढ होते. तर अशा पद्धतीनं ही उष्ण कटिबंधीय मान्सून जे पानझडी वन आहेत ही आपल्या भारत, पाकिस्तान, बांगलादेश या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी जे वनांची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत, तर मिश्र वने. या ठिकाणी अनेक प्रकारची वनं, मिश्र स्वरूपाची वनं आपल्याला आढळतात. जसं विश्वोत्तीय साधारित वन आहेत तशी तर काही ठिकाणी हिरवीगार झाडे आढळतात, काही ठिकाणी झाडांची पानगळ झालेली आढळते, काही ठिकाणी जे याच्यामध्ये ध्रुवीय भागामध्ये आढळणारे वृक्ष आहेत हे वृक्ष सुद्धा आढळतात. म्हणजे वेगवेगळ्या कटिबंधामध्ये असणारे जे वृक्ष आहेत
हे वृक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. लक्षात बघा, मिश्र प्रकारची वन, असं एका भागात कुठलीच वन आहेत असं नाही, तर वेगवेगळ्या भागामध्ये आढळणारे जे काही वृक्ष आहेत हे वृक्ष आपल्याला या प्रदेशामध्ये पाहायला मिळतात. आणि या वृक्षांचा जो वापर आहे तो वापर हा बांधकाम साहित्य व अन्य कारणासाठी आपण करतो. मग यामध्ये आंबा असेल, बाबूळ असेल, चिंच असेल, असे अनेक प्रकारचे जे वृक्ष आहेत या वृक्षाचा वापर आपण या घराचं जे बांधकाम आहे या बांधकाम साहित्यासाठी, घरातलं फर्निचर असेल, शेतीचे काही काम असतील, शेतीचे अवजार असतील, अशा अनेक कामासाठी आपण या वृक्षांचा वापर हा करून घेत असेल आपल्याला आढळतो. तिसरा प्रकार आहे समशीतोष्ण कटिबंधीय वने. याच्यामध्ये उपोष्ण कटिबंधीय देश जे आहेत त्यांचा समावेश होतो. याही भागामध्ये मिश्र वने आढळतात आणि इतर व्यवसायांना पूरक उद्योग जे आहेत या पूरक उद्योगामध्ये या वनातील असलेल्या लाकडाचा वापर हा केला जातो. शेवटचा प्रकार आहे विद्यार्थी मित्रो समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णीय वने. मग मी सांगितल्या पद्धतीनं कॅनडा, उत्तर अमेरिका, युरोपीय भाग, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे जे काही राष्ट्र आहेत या राष्ट्रांच्या मध्ये आपल्याला ही सूचीपर्णीय सुईच्या टोकासारखी पानं असणारी त्या झाडाच्या पानं जी आहेत ही कशी असतात, तेलकट असतात, मिंचट असतात आणि अशा प्रकारची वन ही आपल्याला या प्रदेशामध्ये पाहायला मिळतात. आणि या वनाचं वैशिष्ट्य काय, तर एका प्रदेशामध्ये एकाच प्रकारची झाड आढळतात. जसं विषुवतीय वनामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष आढळतात तसं यामध्ये या ठिकाणी पाईन तर पाईन, फर तर फर, प्रूस, लार्ज, सिडार यासारखे जे वृक्ष आहेत हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या वनामध्ये एकाच प्रकारचे वृक्ष आढळतात. या वनांची जी घनता घनता कमी असते, जसं विषुवतीय वनांची घनता जास्त आहे, वृक्ष दाटीवाटी नसतात, तसं या ठिकाणचे वृक्ष एकमेकापासून दूर अंतरावरती म्हणजे एवढी गर्दी असलेली आपल्याला आढळत नाही. आणि ज्या जी वृक्ष हे टणक लाकडाचे आहेत त्या लाकडाच्या वृक्षांचा लाकडाचा वापर हा फर्निचर निर्मितीसाठी, तर मऊ लाकडाचा वापर हा कागद निर्मितीसाठी, खेळणी निर्माण करण्यासाठी किंवा अन्य वस्तू निर्माण करण्यासाठी केला जातो. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे या ठिकाणची जी लाकूडतोड आहे ही हिवाळ्यामध्ये लाकूडतोड केली जाते आणि उन्हाळ्यामध्ये लाकडाची वाहतूक केली जाते. कारण हिवाळ्यामध्ये बर्फ पडतं आणि त्या काळामध्ये लाकूडतोड करून ठेवली जाते आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा बर्फ ते वितळतं त्यावेळेला त्या ठिकाणी त्या बर्फाच्या पाण्याच्या प्रवाहातून त्या लाकडाची जी वाहतूक आहे ती वाहतूक केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या दोन प्रकारचे जे व्यवसाय आहेत, कुठला पण वन संकलन आणि दुसरा पाहिला लाकूडतोड, हे दोन्ही प्राथमिक स्वरूपाचे व्यवसाय असलेले आपल्याला आढळतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रो, लक्षात आला मुद्दा, लक्षात मुद्दा आला का, काय म्हणजे शंका आहे का, अडचण आहे का? काल सकाळी मी प्रकरण क्रमांक 3